गुड इवनिंग फ्रेंड्स, हाउ आर यू? कशात ठीक? अभ्यास चालू आहे? ओके, आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये पुढचा पॉइंट घेऊन आलेलो आहे, सरफेस एनर्जी. ओके, प्रीवियस लेक्चरला आपण सरफेस टेन्शन बघितलं होतं. पर एकदा सरफेस टेन्शन तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. सरफेस टेन्शन ही अशी एक प्रॉपर्टी आहे फ्री सरफेस ऑफ लिक्विडची, की एखादा फ्री सरफेस ऑफ लिक्विड असेल तर त्याचे जेवढे मॉलिक्यूल्स आहेत फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती, बघा फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती जेवढे मॉलिक्यूल्स आहेत, आता फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे आपलं, जेवढे मॉलिक्यूल्स आहेत ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड, हा टॉप व्ह्यू आहे. हा फ्री सरफेस, आपल्याला माहिती आहे डाउनवर्ड काय असतो, मॅक्झिमम डाउनवर्ड पूल असतो. ओके, त्यामुळे सरफेस फिल्म करते, इट्स लाईक स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन. आणि तो जो फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे कसा राहतो अंडर टेन्शन, त्याला आपण काय म्हणतो तर सरफेस टेन्शन, म्हणजे असे ताणले आहेत. ओके, आणि तो जो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसा ॲक्ट असणार आहे, टेंजेन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड, म्हणजे ते कसं असणार आहे टेंजेन्शियल. एक इमेज लाईन ड्रॉ केली तर फोर्स कसा असतो, इक्वल अँड अपोजिट. ओके, हे सरफेस टेन्शन आपण बघितलं, त्याचे डेफिनेशन सुद्धा बघितले होते आपण काल. थोडक्यात फ्री सरफेस ऑफ लिक्विड जो आहे तो कसा असतो, अंडर ए टेन्शन, इट्स लाईक इलॅस्टिक स्ट्रेच्ड मेम्ब्रेन, त्यालाच आपण काय म्हटलं तर सरफेस टेन्शन. ओके, आणि जेवढे मॉलिक्यूल्स आहेत फ्री सरफेस ऑफ लिक्विड त्यांचा ट्राय कुठं असणार आहे, टू कुठं जाण्याचा ट्राय असणार आहे, इनसाइड द लिक्विड्स. फ्री सरफेस ऑफ लिक्विड असेल सरफेस टेन्शनचा तिथला एरिया काय होतो, मिनिमम होण्याचा प्रयत्न करतो. ओके ठीक आहे, आणि काय आपण काल काय युजेस वगैरे डेफिनेशनच फक्त तुम्हाला सिलेबसमध्ये, जे काय ॲप्लिकेशन्स वगैरे सांगितले ते काय तुम्हाला नाही, त्यामुळे त्याचा काय स्टडी करू नका, व्हिडिओ फक्त बघा तुम्ही. आता आपल्याला सरफेस एनर्जी म्हणजे काय बघायचं. ओके, आपल्याला माहिती आहे हा जो फ्री सरफेस आहे आपल्याला सरफेसला असलेली एनर्जीचा काय करायचा, स्टडी करायचा आहे. आपण मी वारंवार सांगतोय सरफेस टेन्शनमध्ये आपल्याला आपण कशा कुठल्या प्रॉपर्टीचा स्टडी करतोय, फ्री सरफेस ऑफ लिक्विडचा प्रॉपर्टीचा स्टडी करतोय. आत तुम्ही विचार करू नका, आत काय चाललंय, आतमध्ये काय ते फक्त फ्री सरफेस ऑफ लिक्विड, आणि हा कसा असतो स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन, ताणले गेत एकदम. ओके, त्यामुळे त्याच्यावरती एकदम स्ट्रेच्ड असतो, त्याच्यावरती इन्सेक्ट वगैरे चालू शकतात किंवा निडल काय होते फ्लोट होते. ओके, निडलच्या वेटला कोण बॅलन्स करतं तर सरफेस टेन्शन काय करतं, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन बॅलन्स करतं. ओके, आता आपल्याला आजचा जो पॉईंट बघायचा आहे सरफेस एनर्जी, सिंपल पॉईंट आहे. आणि अजून एक पॉईंट बघायचा आहे सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीमध्ये काय रिलेशन आहे. ओके, सिंपल आहेत, बघा ना, सुरुवात करूया आपण आजच्या पॉईंटला. सरफेस एनर्जी म्हणजे काय, सरफेसला असलेली एनर्जी थोडक्यात. हा जो आपला फ्री सरफेस आहे, इथं पण दाखवलेला हा फ्री सरफेस आहे, आणि लिक्विडची टेंडन्सी काय असते, टू अटेंड्स मिनिमम, फ्री सरफेस ऑफ लिक्विडची टेंडन्सी काय, टू अटेंड्स मिनिमम सरफेस एरिया, त्याला आपण काय म्हणतो सरफेस टेन्शन. फ्री सरफेस ऑफ लिक्विडची टेंडन्सी काय, टू अटेंड्स मिनिमम सरफेस एरिया, म्हणजे इकडं वॉटरचा मॉलिक्युल इकडे इकडे वॉटर सगळे इकडे येतात, असे इकडं 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 इकडचा येतो, इकडचा येतो, इकडचा येतो, इकडचा येतो, आणि ते करतात असं एरिया काय तो मिनिमाइज होतो. ओके, आणि सरफेस फिल्म कशी राहते, एकदम स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन, त्याला आपण काय म्हणतो टेन्शन अंडर टेन्शन सरफेस टेन्शन. ओके, आता फ्री सरफेस ऑफ लिक्विडला टेन्शन कसं असतं, असं टेंजेन्शियल, त्याचा फोर्स कसा असतो, स्ट्रेचिंग फोर्स ऑल मॉलिक्युलवरती कसा असतो, की जे ऑल मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यावरती स्ट्रेचिंग फोर्स कसा असतो, टेंजेन्शियल, त्यालाच आपण सरफेस टेन्शन म्हणतो. ओके, आता सरफेस एनर्जी बघू पटकन, अतिशय सोपं पॉईंट आहे. बघा आता हा जो फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे, जेवढे सरफेस ऑफ लिक्विडवरती मॉलिक्युल आहेत त्यांच्यावरती काय असणार आहे, नेट डाउनवर्ड पुल असणार आहे, तो पण मॅक्झिमम असतो, मॅक्झिमम डाउनवर्ड पुल्स. आता तुम्हाला जो दिसतो तो फ्रंट व्ह्यू आहे आणि तो टॉप व्ह्यू आहे. जेवढे मॉलिक्युल्स कुठे आहेत फ्री सरफेस ऑफ लिक्विड वरती आहेत त्यांच्यावरती नेट काय असणार आहे, डाउनवर्ड पुल असणार आहे, तो कुठं असतो इनसाइड द मॉलिक्युल, त्याचा मॉलिक्युलचा ट्राय कुठं असणार आहे, इनसाइड द लिक्विड्स. ओके, त्यामुळे मॉलिक्युल कुठं जायला बघणार आहेत, खाली जाणार आहेत,
खाली गेल्यामुळे सरफेस एरिया तो मिनिमम होतो. सरफेस फिल्म टेंशन इज लाइक स्ट्रेच इन इलास्टिक मेम्ब्रेन, त्याला आपण काय म्हणतो सरफेस टेंशन. विकाल डेफिनेशन होईल आता इथला जो एरिया काय होणार आहे मिनिमम होणार आहे. आता आपल्याला जर एरिया जर वाढवायचा असेल बघा सरफेस एरिया, सरफेस एरिया बघा सरफेस एरिया जर वाढायचा, ह्या सरफेसचा जर एरिया वाढायचा असेल तर आपल्याला मॉलिक्युल्स आणायला लागतील. आणि मॉलिक्युल्सचा ट्रॅक खाली गेले म्हणून करणार सरफेस एरिया काय होणार आहे कमी होणार आहे. ओके आणि सरफेस एरिया जर वाढवायचा असेल तर आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स वाढवावे लागते. म्हणजे सरफेस एरिया वाढवायचा असेल तर मॉलिक्युल संख्या वाढली की सरफेस एरिया काय होणार वाढणार, म्हणजे ते कसे असणार आहे डायरेक्टली. ओके आणि हे लक्षात ठेवा जेवढे जे इथं मॉलिक्युल्स आहेत ऑलरेडी त्यांना एनर्जी असते. कोणती एनर्जी असणार आहे पोटेन्शियल एनर्जी बघा. आणि जे आतले मॉलिक्युल्स आहेत तुम्हाला माहिती आहे आतले जे मॉलिक्युल्स होते ए मॉलिक्युल आठवतंय का सुरुवातीचा सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी, ए जो मॉलिक्युल होता इनसाइड द लिक्विड त्याच्यावरती जो नेट बॅलन्सड कोहेसिव्ह फोर्स होता तो काय तो झिरो होता. ते जे आतले जे मॉलिक्युल्स आहेत ते कसं फ्री असतात त्यांना कॅनेटिक एनर्जी असते. इकडे तिकडे फिरत जसं गॅस मॉलिक्युल्स रँडमली ओरिएंटेड तसे ते गॅल मॉलिक्युल्स ओरिएंटेड होत असतात त्यांना काय असते कॅनेटिक एनर्जी. ओके हे आतले मॉलिक्युल्स आणि हे जे वरचे मॉलिक्युल्स त्यांचा ट्रायकोड असतो खाली यायचा असतो. त्या मॉलिक्युल्स खाली आले की एरिया कमी होणार आहे, एरिया कमी झाला की तिथली पोटेन्शियल एनर्जी कमी होते. म्हणजे एरिया कमी झाला की नंबर ऑफ मॉलिक्युल्स कमी होणार, नंबर ऑफ मॉलिक्युल्स कमी झाले की एनर्जी कमी होते. एनर्जी सुद्धा पोटेन्शियल एनर्जी तयार केली रिलेशन होते. ओके आता आपल्याला एरिया वाढवायचा आहे. एरिया वाढला की काय नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणायला लागतील. नंबर ऑफ मॉलिक्युल्स आले की एरिया वाढणार, मॉलिक्युल्स वाढले की पोटेन्शियल एनर्जी वाढणार आहे. ओके हे मॉलिक्युल्स कुठं आणायचे, बाहेरून आणायचे की मॉलिक्युल्स नाही, बाहेरून आपण मॉलिक्युल्स आणत नाही, वरून काय मॉलिक्युल्स टाकत नाही, पाणी ओतत नाही. आतलेच मॉलिक्युल जे आहेत फ्री मॉलिक्युल्स आहेत ज्यांच्यावरती नेट जो बॅलन्स फोर्स झिरो आहे ते मॉलिक्युल्स आपण वर नेणार आहे लक्षात. आता ते वर नेण्याची पद्धत कशी आहे त्याचा तुम्ही आत्ता बिलकुल विचार करू नका लक्षात. एक येते जे आतले मॉलिक्युल्स ते फक्त आपल्याला वर न्यायचे आहेत. फक्त वर नेण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे वर्क, वर्क डन. का वर्क डन करायला लागणार आहे कारण ज्या सेम मॉलिक्युल आपण वर नेणार आहे कारण वर्क कारण हा जो फोर्स आहे कोहेसिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट हा जो फोर्स कुठे इनसाइड द लिक्विड आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काय करायला लागणार आहे वर्क डन करायला लागणार आहे. समजा आपण जर मॉलिक्युल्स जर वर नेले म्हणजे हे जे मॉलिक्युल्स आहेत इथं आपल्याला वर्क करायला लागणार आहे वर्क डन. ओके आणि हे जर मॉलिक्युल आपण सरफेसवरती नेले सर फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती सरफेस फिल्मवरती नेले तर मला सांग नंबर ऑफ मॉलिक्युल्स वाढले त्या तिथला सरफेस एरिया काय होणार आहे वाढणार आहे आणि सरफेस एरिया वाढले की पोटेन्शियल एनर्जी सुद्धा काय होणार आहे वाढणार आहे. आणि ही जी एक्स्ट्रा एनर्जी आहे आपण मॉलिक्युल वर नेल्यामुळं ही जी एक्स्ट्रा एनर्जी आहे तिला आपण काय म्हणणार आहे सरफेस एनर्जी. ओके समजलं. परत एकदा बघा हे जे रिलेशन आहे सरफेस एरिया जो आहे बघा आपला जो फ्री सरफेस ऑफ एरिया आहे त्याच्यावरती काय असणार नेट कोहेसिव्ह फोर्स सुद्धा असणार आहे खाली असणार आहे. ओके सरफेस मॉलिक्युल जे सरफेसवरती मध्ये त्यांचा ट्राय कुठे जाणार आहे टोटल नंबर मॉलिक्युल्स कुठे जाणार आहे खाली जाणार आहे त्या सरफेस फिल्म कशामध्ये स्ट्रेच इलास्टिक मेमरी त्याला आपण सरफेस टेन्शन म्हणतो. त्यामुळे तिथला सरफेस एरिया का तो मिनिमम होतो. म्हणजे सरफेस एरिया जर मिनिमाइज झाला तर त्याला आपण सरफेस टेन्शन सुद्धा काय असतो म्हणतो. सरफेस एरिया कमी झाला कारण मॉलिक्युल खाली जायला बघतायत त्यामुळे सरफेस एरिया कोणावर त्यावर म्हणे नंबर ऑफ मॉलिक्युल. सरफेस एरिया वाढला की नंबर ऑफ मॉलिक्युल्स वाढणार आहे आणि एक सरफेसला पोटेन्शियल एनर्जी असते. ओके मग मला सांगा मॉलिक्युल जर खाली गेले तर एरिया कमी होणार आहे पोटेन्शियल एनर्जी पण कमी होणार आहे. मग आपल्याला जर एनर्जी वाढवायची सरफेस एरिया वाढवायचा मग आतले जे मॉलिक्युल्स आहेत हे फ्री आहेत त्यांना आपण वर नेणार आहे. वर कसे न्यायचे त्याचा तुम्ही मी मग सांगितलं त्याचा अजिबात विचार करू नका आपल्याला त्या स्टडी नाही. मग आपल्याला वर न्यायचे असतील हे फ्री मॉलिक्युल्स. ओके ते आपल्याला काय करायला लागणार वर्क डन अगेन्स्ट अजून इनवर्ड पोल आहे डाऊनवर्ड पोल आहे कोहेसिव्ह त्याच्या अगेन्स्ट न्यावं लागणार. आणि हे जर मॉलिक्युल आपण जर वर आणले नंबर ऑफ मॉलिक्युल संख्या वाढली, नंबर ऑफ मॉलिक्युल संख्या वाढली काय होणार आहे एरिया वाढणार आहे. येते का लक्षात. म्हणजे मला सांगा साधं सिंपल आहे
हा एक सरफेस एरिया आहे, हे असे बॉल्स आहेत, हे बॉल मी खालून आणून वर ठेवलेत किंवा ऑलरेडी तो बॉल आहेत ते त्या सरफेस वरती, मला अजून बॉल सरफेस एरिया वाढवायचा त्या बॉलचा, मला अजून मॉलिक्युल्स आणायला लागतील खालून वर, मला एरिया वाढत चालला म्हणजे मला खालून वर बॉल आणायचे वर्क करायला लागणार, साधं सिंपल आहे तुम्हाला समजलं असेल। म्हणजे सरफेस एरिया वाढली, नंबर ऑफ मॉलिक्युल्स संख्या वाढली, आपण खालचे मॉलिक्युल्स वर नेले वर्क डन करून, त्यामुळे सरफेस एरिया वाढला, तिथली एनर्जी वाढली, म्हणजे जी एक्स्ट्रा एनर्जी आहे जर हे जे वर्क केलेलं ते कशात कन्वर्ट होतं लक्षात, हे जे केलेलं कार्य वर्क डन हे कशात कन्वर्ट होणार आहे, पोटेन्शियल एनर्जी, आणि ती पोटेन्शियल एनर्जी कुठली त्या सर्फेसला आहे म्हणून त्याला आपण करणार आहे सर्फेस एनर्जी, एक्स्ट्रा एनर्जी लक्षात एक्स्ट्रा, ओके। आणि त्याची डेफिनेशन काय बघा, द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स, त्या मॉलिक्युल्सची जी एक्स्ट्रा एनर्जी आपण मॉलिक्युल्स घेऊ, ती एक्स्ट्रा एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स ऑन द कुठे ते सर्फेस लेअर ऑफ द लिक्विड, हा जो सर्फेस लेअर आहे लिक्विडचा इज कॉल त्याला काय म्हणायचं सर्फेस एनर्जी ऑफ दॅट लिक्विड, त्या लिक्विडला त्या लिक्विडची सर्फेस एनर्जी, समजलं। जे मॉलिक्युल्स आपण वर नेणार आहे वर करायला लागणार, ते जे केलेलं वर्क आपण पोटेन्शियल एनर्जी, ही जी एक्स्ट्रा पोटेन्शियल आहे ती कशात कन्वर्ट होते आपण, त्याला आपण करते सर्फेसला असलेली एनर्जी, त्याला सर्फेस एनर्जी म्हणतो। समजली डेफिनेशन, अतिशय सिंपल आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपली नॅचरल टेंडन्सी ऑफ बॉडी आहे किंवा सिस्टीमची नॅचरल टेंड, हे वाक्य लक्षात ठेवा, नॅचरल टेंडन्सी सिस्टीमची किंवा एखाद्या बॉडीची टेंडन्सी काय असते, टू अटेन द मिनिमम पोटेन्शियल एनर्जी। मी कुठलीही बॉडी असून दे, कुठली लिक्विड जरी असेल किंवा कुठली जरी बॉडी असेल, तर तिची नॅचरल टेंडन्सी काय असते किंवा सिस्टीमची नॅचरल टेंडन्सी काय असते, टू अटेन मिनिमम पोटेन्शियल एनर्जी, ते मिनिमम पोटेन्शियल एनर्जी अटेन्स करण्याचा प्रयत्न करत असतो। जर तुम्ही मॉलिक्युल जर वर सर्फेसने नेले तर तिची टेंडन्सी काय असणार आहे, टू अटेन्स मिनिमम पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कमी झाली की सर्फेस एरिया सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे, त्यालाच आपण सर्फेस एरिया कमी झाला की सर्फेस इट्स लाईक स्पेशल मेमरी, त्याला आपण म्हणतो सर्फेस टेन्शन। क्लिअर? फक्त आपल्याला सर्फेस एनर्जी डेफिनेशन समजण्यासाठी आपण हे जे मॉलिक्युल्स वर नेले त्यांचे तर वर्क केलं आणि केलेलं कार्य कशामध्ये स्टोअर केलं, पोटेन्शियल एनर्जी, आपण सर्फेसला बघतोय हे मॉलिक्युल सर्फेसला नेलेत आणि त्याला आपण काय म्हणतोय सर्फेस एक्स्ट्रा एनर्जी, आणि खालचे मॉलिक्युल वर नेले ही जी एक्स्ट्रा एनर्जी आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए ऑफ द मॉलिक्युल्स, त्या ऑन द कुठे ते सर्फेस ऑफ लेअर ऑफ द लिक्विड इज कॉल, त्याला आपण काय म्हणतोय सर्फेस एनर्जी। क्लिअर? आता आपल्याला एक रिलेशन बघायचं आहे, एक मार्कला डेफिनेशन विचारू शकतात, आणि हे एक लक्षात घ्या, नॅचरल टेंडन्सी सिस्टीमची किंवा बॉडीची काय असते, टू अटेन लक्षात घ्या मिनिमम पोटेन्शियल एनर्जी, ज्यावेळेस फ्री सर्फेस ऑफ लिक्विड असेल त्याची पण नॅचरल टेंडन्सी काय असणार, टू अटेन द मिनिमम पोटेन्शियल एनर्जी, फ्री सर्फेस ऑफ लिक्विड सुद्धा काय अटेन करणार आहे मिनिमम पोटेन्शियल एनर्जी, तर तो मिनिमम पोटेन्शियल एनर्जी अक्वायर करणार आहे किंवा हे करणार आहे, त्यामुळे मिनिमम एनर्जी कमी झाली की सर्फेस एरिया सुद्धा काय होणार आहे कमी होणार आहे, त्यालाच आपण करतोय सर्फेस टेन्शन। सर्फेस टेन्शन म्हणजे सर्फेस एरिया का तो मिनिमाइज, एखादा ड्रॉप असेल तर तो बघा छोटा होत असेल स्फेरिकल, तो अटेन ड्यू टू द सर्फेस टेन्शन, तो अटेन्स मिनिमम पोटेन्शियल, त्याचा एरिया का तो मिनिमम, ते आपण पुढे बघणार आहे। आता आपल्याला एक रिलेशन बघायचं आहे, अतिशय सिंपल एक्सप्रेशन आहे, दोन मार्काला विचारू शकतात। आतापर्यंत मी काय मार्क्स बद्दल वगैरे काय बोललेलो नाही, फक्त पॉइंट शिकवत होतो, फॉर्मॅट पण बदललेलं आहे तुमच्या एक्झामचं, एनिवे आताचे डेफिनेशन वन मार्क्सला वगैरे विचारू शकतात। बघा, ऑप्टेन द रिलेशन, ऑप्टेन द रिलेशन बिटवीन सर्फेस टेन्शन अँड सर्फेस एनर्जी, सर्फेस टेन्शन आणि काय असणार आहे सर्फेस एनर्जी, सर्फेस टेन्शन आणि सर्फेस एनर्जी मध्ये आपल्याला रिलेशन बघायचं।
सिंपल है बघा, एक एक आपण एक अशी रेक्टेंगुलर फ्रेम घेऊ, ओके रेक्टेंगुलर फ्रेम घेतलेली पी डॅश पी एस एस डॅश अशी एक रेक्टेंगुलर फ्रेम असणार आहे. आयताकृती फ्रेम घेतलेली मेटल ओपन असते अशी, असं एक वायर लूप घेऊ आपण असं रेक्टेंगुलर मेटलचा, ओके. आणि त्या रेक्टेंगुलर फ्रेम वरती आपण काय करणार आहे, एक स्लायडर किंवा फ्रिक्शनलेस स्लायडर बसवणार आहे, से पी क्यू सॉरी क्यू आर म्हणू आपण त्याला. एक आपण स्लायडर बसवू, स्लायडर जसं स्लायडिंगच्या खिडक्या असतात, से क्यू आर फ्रिक्शनलेस असणार आहे, इझी तो करणार आहे मोहणार आहे इकडं तिकडं, ओके. मग रेक्टेंगुलर फ्रेम घेतलेले पी डॅश पी एस एस डॅश असे एक रेक्टेंगुलर फ्रेम आहे, आणि त्याच्यावरती आपण एक स्लायडर फ्रिक्शनलेस साईड स्लायडर बसलेला त्या फ्रेमवरती क्यू आर इझिली तो मूव होणार आहे, ओके. नाऊ द दिस फ्रेम इज डीपड, आपण डीप करणार बुडवणार आहे कशामध्ये, ए सोप सोल्युशन अँड टेकन आउट अशी डीप करणार आहे आणि काढणार आहे, ओके. तर डीप करून बाहेर काढल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, सोप फिल्म मिळेल अशी, इकडे काय मिळणार नाही इकडे मिळत अशी, हे सोप फिल्म मिळाली. जसं बघा लहान मुलं असतात असं एक हे करतात, हे मेटलचा असतो आणि बुडवतात असे, आणि बाहेर काढल्यानंतर आपल्याला अशी सोप फिल्म मिळते, ओके. तशी आपल्याला एक रेक्टेंगुलर सोप फिल्म मिळाली, ती जी फिल्म कोणती मिळाली, क्यू पी एस आर, ओके. इकडं नाही मिळणार, हा ओपन आहे, ओके. आता आपल्याला माहिती आहे हे सोप सोल्युशन आहे, त्याला पण सरफेस टेन्शन असणार आहे, आणि सरफेस टेन्शन म्हणजे काय, तो अटेंड्स मिनिमम सरफेस एरिया, ओके. सरफेस एरिया मिनिमाइज करण्याचा तो प्रयत्न करणार आहे, ओके. मग इथं पण बघा, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ही सोप फिल्म सुद्धा काय करणार आहे, ट्रायज टू मिनिमाइज इट्स एरिया, ओके. मिनिमाइज टू सरफेस एरिया, वन मिनिट ठीक आहे. तर तिचा काय असणार आहे की कुठलाही सरफेस टेन्शन ही सोप फिल्म म्हणजे इट्स लाईक फ्री सर्फेस, आणि त्याची टेंडन्सी काय असणार, तो अटेंड्स मिनिमम एरिया अटेंड करण्याचा प्रयत्न करणार आहे, ओके. एरिया कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मला असणार फोर टू सरफेस टेन्शन, आता इकडं तो मिनिमाइज व्हायला बघणार आहे, इकडं मिनिमाइज व्हायला बघणार आहे, या चारही साईडवरती तो मिनिमाइज व्हायला लागणार आहे, ओके. पण मला सांगा ही फिक्स आहे, ही फिक्सड आहे, ही सुद्धा काय फिक्सड आहे, ही सुद्धा काय फिक्सड आहे, ओके. आणि हा फक्त स्लायडर आहे, त्याच्यावरती सुद्धा फोर्स ऍक्ट होईल, तो फोर्स कुठे ऍक्ट होईल, पलीकडे काय इकडं, तिकडं होईल का इकडं होईल, तो येस करा सरफेस एरिया, सरफेस टेन्शन काय, टू अटेन्स मिनिमम सरफेस एरिया, म्हणजे तो इकडं मोहणार आहे, जेवढा फोर्स ऍक्ट होणार हिथंच ह्याच्यावरती ऍक्ट होणार सगळ्या ह्याच्यावरती, पूर्ण वायर वरती क्यू आर त्याची लेन काय येल म्हणू आपण कॅपिटल येल, आणि तो थोडासा इकडे स्लाइटली मूव होणार आहे,
स्लाइटली स्लाइटली एकदम मोठं, आपण डायग्राम मध्ये तो दाखवणार नाही लक्षात, स्लाइटली त्याच्यावरती करणार आहे फोर्स विरुद्ध सरफेस टेन्शन होणार आहे, ऍक्ट होणार तो कुठे टुवर्ड्स द साइड पीएस, ह्या साइड पीएस कडे तो काय होणार आहे मूव्ह व्हायला बघणार आहे, त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होणार आहे आणि तो जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो जो फोर्स असणार आहे F is equal to T into twice L. हा फॉर्म्युला कुठून आला? सरफेस टेन्शन ची डेफिनेशन काय? फोर्स अपॉन टेंजेंशियल फोर्स फॉर एनी लेंथ, आणि फोर्स काय असतो? F is equal to T into L. सर म्हणले तर दोन कुठून आले? जी सोप फिल्म असणार आहे तिला दोन सर्फेस असणार आहेत, हा एक सर्फेस एरिया आणि मागचा एक सर्फेस एरिया, क्लिअर? ट्वाइस एल काय इंडिकेट करते? सोप फिल्म हॅज टू सर्फेस, क्लिअर? बघा ह्या साईड, ही साईड फिक्स असल्यामुळे ती इकडं होणार नाही, ही साईड फिक्स तिकडं होणार नाही, हिच्या ही साईड फ्रिक्शनलेस, हा पिस्टन मध्ये स्लाइडर येतो आणि तू इझिली करणार इकडं होणार, कुठं टुवर्ड्स, कारण एरिया मिनिमाइज होणार आहे, सर्फेस टेन्शन तीच आहे डेफिनेशन, टू मिनिमाइज सर्फेस, फ्री सर्फेस एरिया, ओके? आणि तो जो किती फोर्स ऍक्ट होतोय, फोर्स सर्फेस टी इंटू ट्वाइस एल. आता आपल्याला रिलेशन बघायचं, कशामध्ये रिलेशन बघायचं, सर्फेस टेन्शन आणि सर्फेस एनर्जी, आणि सर्फेस एनर्जी कधी असते? तर आपण जर एरिया वाढवला, मग असे बघा खालचे मॉलिक्युल्स वर नेले, त्यांना सर्फेस एरिया वाढला, सर्फेस एरिया वाढला तिथं वर्क करायला लागले, हे वर्क केलं कशामध्ये स्टोअर केलं पोटेन्शियल, त्यालाच आपण कळलं सर्फेस एनर्जी, ओके? मग आपल्याला एरिया जर वाढवायचा असेल ह्या ह्याचा, तर आपल्याला काय करायचं, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करायला लागणार, इक्वल अँड अपोजिट, इकडं फोर्स अप्लाय करायला लागणार, इक्वल अँड अपोजिट, बघा मी काय सांगतो, इक्वल अँड अपोजिट फोर्स कुठे ऍक्ट करायला लागणार आहे, या स्लायडर क्यू आर वरती, इकडं इक्वल अँड अपोजिट एफ डॅश, एफ डॅश म्हणून, ओके? जास्त आपण वाढवू शकत नाही, एवढा असा ओढू शकत नाही असा तो स्लाइड, सो फिल्म ब्रेक होईल स्लाइटली थोडस, इकडून जेवढा इकडे तेवढाच, ओके? आता आपण त्याची डिस्प्लेसमेंट झालेली, ही लेंथ एल, त्या स्लायडर सॉरी इथं क्यू डॅश आणि आर डॅश म्हणून, आणि डिस्प्लेसमेंट काय झालेली डी एक्स, राईट, डिस्प्लेसमेंट डी एक्स, ओके? फोर्स आहे इकडं, डिस्प्लेसमेंट आहे, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एक रिलेशन आहे, वर्क इथं काढणार वर्क, आणि ते जे वर्क असणार आहे वर्क डन, पण आपण हा जो फोर्स लावला इक्वल अँड अपोजिट आहे, मॅग्नेट्यूडले काय असणार, इक्वल असणार फक्त डायरेक्शन अपोजिट आहे, आपण मॅग्नेट्यूड मध्ये बघतोय, त्यामुळे हा इक्वल अँड कसा असणार आहे, ओके? हे जी व्हॅल्यू तर पुट करू, म्हणजे देअरफोर डी डब्ल्यू इज इक्वल टू टी इंटू ट्वाइस एल इंटू डी एक्स, ओके? आता आपल्याला माहिती बट ट्वाइस एल इंटू डी एक्स हा काय असणार आहे, एरिया इन्क्रीज इन एरिया, इथे लक्षात, एरिया लांबी आणि रुंदी म्हणजेच काय असतो, ही लांबी आणि रुंदी इन्क्रीज इन एरिया, तो आपण इथे पुट करू, देअर फॉर डी डब्ल्यू इज इक्वल टू टी इंटू डी ए, ओके? हे दोन नंबर, आणि हे जे वर्क आहे, धीस वर्क, आता आपण हे जे वर्क केले, धीस वर्क डन इन ए स्ट्रेचिंग, काय स्ट्रेचिंग केले, ते वायर लूप वायर केले स्ट्रेचिंग धीस, त्यामुळे काय कशात सोप फिल्म मिळाली आपल्या, बघा धीस वर्क, हे जे कार्य केलेले, धीस वर्क डन इन ए स्ट्रेचिंग सोप फिल्म बरोबर इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ, किंवा स्टोअर्ड काय स्टोअर करतो, एरिया इज स्टोअर्ड एरिया इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी, त्यालाच आपण करणार आहे सरफेस एनर्जी, म्हणजे हे केलेलं कार्य थोडक्यात कशामध्ये स्टोअर केलं आहे, कारण आपण फोर्स लावलेला आहे, डिस्प्लेसमेंट झालेली आहे, ओके? डिस्प्लेसमेंट म्हणजे एरिया बदललेला आहे तिथला,
म्हणजेच काय असणार आहे, हे जे केलेलं कार्य कशामध्ये स्टोअर करणार आहे आपण, पोटेन्शियल एनर्जी, आणि त्यालाच आपण काय म्हणतोय सरफेस एनर्जी. म्हणजे वर्कचं रूपांतर आपण कशात करणार आहे, सरफेस एनर्जी. हेच रिलेशन आहे सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीमध्ये. ओके, म्हणजे हे जे आपण कार्य केलेलं आहे, बरोबर आहे, म्हणजे हे जे कार्य केले, दिस वर्क डन, जे आपण वर्क डन केले इन ए स्ट्रेचिंग, स्ट्रेच काय केलेलं आहे, ते सोप फिल्म. ओके, सोप फिल्म इज स्टोअर्ड इन द एरिया डी ए इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. हे जे केलेलं कार्य कशामध्ये स्टोअर करतोय, तर पोटेन्शियल, त्याला आपण करणार आहे सरफेस एनर्जी, आपल्याला मिळालेलं रिलेशन्स. ओके, किंवा सरफेस टेन्शन आपण असं पण लिहू शकतो, सरफेस एनर्जी हा इकडे अपॉन डी ए. ओके, सरफेस एनर्जी, एनर्जी आपण कशात मेजर करतो, जूल, हे कशात असतो, जूल, आणि एरिया काय असतो, मीटर स्क्वेअर. म्हणजे अजून एक युनिट आपल्याला समजलं, सरफेस टेन्शनचं आपण युनिट बघितलं, सरफेस टेन्शनचं काय असतं, सरफेस टेन्शनचं युनिट न्यू फोर्स, फॉर्म्युला काय होता, फोर्स अपॉन लेंथ, म्हणजे न्यूटन पर मीटर, आणि अजून एक आपल्याला युनिट मिळालं, जूल पर मीटर स्क्वेअर. क्लिअर, सिम्पल आहे रिलेशन्स, आवड काय नाही. सरफेस टेन्शन इज इक्वल काय असणार आहे, सरफेस एनर्जी पर युनिट एरिया, असं सुद्धा म्हणू शकतात. सरफेस टेन्शन इज इक्वल काय असणार आहे, सरफेस एनर्जी पर युनिट काय असणार आहे, एरिया. ओके, थँक्यू.